या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आणि ज्यांनी या महाराष्ट्राला प्रत्येक गोष्टीमध्ये एक नवीन चालना देण्याचा काम केलं, आज आपण पाहतोय का देवेंद्रजींच्या माध्यमातून आपले जे प्रश्न सुटले ते किरण पाटील साहेबांनी बोलून दाखवले, त्याच्याबद्दल मी परत बोलणार नाही। फक्त स्टेजवरच्या सर्व लोकांची माफी मागल, इतके लोक नेतेगण उभे बसलेले आहेत आणि एक उमेदवार किरण पाटील फक्त उभे आहेत, तर त्यांचं नाव घेतो। उपमुख्यमंत्री महोदयाचा सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करायला पाहिजे। आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्यावर डबल जबाबदारी आहे जिल्ह्याच्या लोकांवर, कारण की किरण पाटील हे आपले जवई आहे, आमचे जवई आहे, कन्नडचे जवई आहेत। त्यांच्या सासू गेल्या काही दिवसानंतर, पहिला आपण कन्नडच्या घाटामध्ये ॲक्सिडेंट झाला होता, मी त्या ठिकाणी भेटलो, त्यांची धर्मपत्नी भेटली, ते म्हणलं दादा आता जे उमेदवार राहणार आहे ते माझे, म्हणजे त्यांचे माझे ते दाजी आहेत आमचे, आणि याच्यामुळं आपल्यावर जबाबदारी डबल आहे। का किरण पाटलाला वो हमारे एक हिंदी में काम दे और देने वाले का पता बता दे, तर आपला तर द्यायचाच आहे, दुसऱ्याचा द्यायला लावायचा आहे, आणि जो देत नाही आम्ही मंचवर बसलेल्या सर्व नेत्यांना त्याच्याबद्दल थोडी माहिती देऊन टाकायची का आम्ही प्रयत्न केले, परंतु हा देत नाही, मग त्याला कसं विनंती करायची, हात जोडून पाया पडून आम्ही त्याला बरोबर करू। आणि किरण पाटील 30 तारखेच्या आपल्या मतदानामुळं आपण एक नवीन परिवर्तन, अनेक दिवसापासून जसं एखादा जुना बी बियाणा आपण वापरतो आणि एखादा नवीन संकरित आला का त्याचाही उपयोग करून घेतो, त्याचाही प्रयोग करतो, त्या पद्धतीने हे जोपर्यंत तुम्ही जुन्याच्या विरुद्ध नवीन पाठवणार नाही, दोघांची तुलना कामाची करता येणार नाही। म्हणून मी तुम्हाला एकच विनंती करणार आहे, इथं काही लांबलचक भाषण देण्याची गरज नाही। आपण प्रचाराचे आम्ही सर्व ज्या आपल्या मित्र पक्ष आहेत त्याचे सर्व सर्व सन्माननीय आमदार आपले आहेत, सर्वांचे प्रश्न, तुमचा पहिला प्रश्न जी देना बँक या ठिकाणी आहे, मी या साठी देना बँक बोलू लागलो का, जे सर्व देण्याचा अधिकार आहे ती राज्याची तिजोरी देवेंद्रजीच्या हातामध्ये आहे, आणि ती तिजोरी कशी फिरवायची, कसं करायचं, कोणतं नियोजन करायचं, कशा पद्धतीने, आज आचारसंहिता आहे, त्या आचारसंहितेमध्ये आपल्यालाही काही बोलता येणार नाही, त्यांनाही आपल्याला काही आज लगेच देता येणार नाही, परंतु जे दिले त्याचा तर आपण सर्वांनी आभार मानायला पाहिजे। का 60,000 शिक्षकाचा अनेक वर्षाचा असलेला जो प्रश्न होता त्याला मार्गी लावलं, मीही कॅबिनेटमध्ये होतो त्यावेळेस, परत एक काही तुरटीची लोक राहिलेली होती त्यांनाही मुदत वाढ दिली आणि त्यांनाही, परंतु हे जे सर्व करण्यामध्ये जी कर्तबगारी, आदरणीय सन्माननीय मी एकनाथजी शिंदे साहेब आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आहेत, या दोघांनी मिळून जो निर्णय घेतला, तुम्ही तुमचा परिवार आणि अनेक पेटतील ते शिक्षक बिचारे जे 5-5, 10-10, 8-8, 9-9 वर्षापासून बिनपगारी होते, त्यांना पगार देण्याचं काम केला, तर टप्प्याटप्प्याने 100% कसं होईल ही बी चावी त्यांच्याच हातामध्ये आहे। तर आपल्याला 100% पाहिजे असेल तर मतदान बी आपल्या जिल्ह्यातून मराठवाड्यातून 100% किरण पाटलाच्या मतदान पत्रिकेवर एक नंबर लिहून पहिली पसंतीचं मतदान द्यावं, आणि हे मतदान दिलं आपण का मग आम्ही कसं कोणत्या पद्धतीने सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदयाला विनंती करायची, मुख्यमंत्री महोदयाला विनंती करायची, तुमचे अनेक प्रश्न आहेत ते सर्व प्रश्न या ठिकाणी, अगोदरच किरण पाटील साहेबांनी आपली ओपनिंग बॅटिंग केली, आता ओपनिंग बॅटिंगमध्ये प्रास्ताविकमध्ये असे आहे तर सभागृहामध्ये तुम्ही पाठवले तर कसं बोलू शकतात याचा तुम्ही अंदाज लावू शकतात का, बोलणारा विषय समजून घेणारा आणि विषय त्या ठिकाणी सभागृहामध्ये तुमच्या भावना मांडणारा अशा पद्धतीचा एक चांगला उमेदवार साहेबांनी आपल्याला दिलेला आहे। आणि सन्माननीय मुख्यमंत्री महोदयाचे आदेश आहे का, आपल्या भारतीय जनता पार्टीपेक्षाही आपली शिवसेना सर्वात जास्त काम करायला पाहिजे, एक एक मतदान आपल्याला त्या दिवशी करून घ्यायला पाहिजे, आणि हे करून घेण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे, कारण की तुम्ही सर्व एकमेकाशी कनेक्ट आहेत, एकमेकांचे तुमचे संपर्क आहेत, तुमचे संबंध आहेत, त्या संपर्काचा आणि संबंधाचा फायदा आपल्या उमेदवाराला मिळावं, आणि मराठवाड्यामध्ये आज हा जी 30 तारखेची होणारी निवडणूक आहे त्यामध्ये किरण पाटील साहेब ऐतिहासिक मताने निवडून येतील याची गवाही
मी साहेबांच्या समोर देतोय आणि आपण सर्वांनी एकदा जय घोष मध्ये सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजीचा एक अशी घोषणा द्यायला पाहिजे का मुंबईच्या तिजोरीपर्यंत पोहोचायला पाहिजे.